मिरजमध्ये शिवजयंतीनिमित्त हजारोंचा जमाव एकत्रित केल्याबद्दल 2 मंडळाच्या 14 कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवजयंती दिनी पुतळापूजन कार्यक्रमात विनापरवाना ध्वनिक्षेपक लावून हजारोंचा जमाव एकत्रित करून जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मिरजमध्ये संयुक्त मंगळवार पेठ आणि शिवेच्छा मंडळाच्या 14 कार्यकर्त्यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेत पोलिसांनी जमावाला पिटाळून लावलं. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सभा, मेळावे, सामाजिक त्याचबरोबर सांस्कृतिक आणि राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम, त्याचबरोबर जत्रा, यात्रा आणि उत्सव हे प्रशासनानं यावरती प्रतिबंध केलेला आहे. शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीऐवजी केवळ 100 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र मिरजमध्ये शुक्रवारी गणेश तलाव परिसरात संयुक्त मंगळवार पेठ मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ध्वनिक्षेपकाची परवानगी नसतानाही मोठ्यानं ध्वनिक्षेपक लावल्यानं गणेश तलाव परिसरात मोठी गर्दी झाली. गर्दी पांगवण्यासाठी स्पीकर आणि विद्युत रोषणाई बंद करण्याची पोलिसांनी आयोजकांना सूचना केली. मात्र ध्वनिक्षेपक सुरूच ठेवत त्यांनी गर्दी जमवल्यामुळं ध्वनिक्षेपक यंत्रणा ताब्यात घेत पोलिसांनी जमावाला पिटाळून लावलं. या प्रकरणी आयोजक परवेज मोहम्मद हनीफ हवालदार, सलीम गौस पठाण, दर्शन अनिल कांबळे, अक्षय सदाशिव कांबळे, प्रथमेश सुरेश ढेरे, सलीम गौस मणेर, इरशाद महबूब खान राहणार मिरज, त्याचबरोबर स्पीकरधारक अक्षय संकपाळ राहणार गणेश तलाव मिरज यांच्या विरोधात 1000 जणांचा बेकायदा जमाव जमून शासकीय आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधक कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी पुतळ्याजवळ परीड गल्लीमध्ये शिवेच्छा गणपती ग्रुप आहे. या ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पूजन कार्यक्रमाचं आयोजन करून विनापरवाना ध्वनिक्षेपक लावून 500 जणांचा जमाव जमवल्याप्रकरणी आयोजक सौरभ प्रसाद पोद्दार, ओंकार संभाजी साळुंखे, प्रसाद मिलिंद शिवनगी, मुस्तफा शानूर मंगळवारे, अनिकेत अर्जुन रखवालदार, वाजिद राज शिखलगार यांच्या विरोधात 500 ते 600 लोकांचा बेकायदा जमाव जमून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि 7 रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती आणि जयंती कशी साजरी करावी या संबंधाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने काही अटी शर्यतीवर मंडळांना जयंती साजरी करण्यासंबंधाने निर्देश केले होते. त्याचप्रमाणे आमचे हद्दीतील जी काही मंडळं होती त्यांची आम्ही मीटिंग घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने ज्या अटी शर्यती दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यासंबंधाने त्यांना आम्ही सूचना आणि त्याचे लेखी समयसुद्धा देण्यात आलेली होती. परंतु काल गणेश तलावाच्या येथे संयुक्त मंगळवार पेठ मिरज येथे आणि त्याचप्रमाणे शिव इच्छा ग्रुप परीड गल्ली ह्या ज्या दोन्ही मंडळांनी महाराष्ट्र शासनाने जे काही दिलेले अतिशर्यतीचा भंग केला आणि तेथे म्युझिक सिस्टीम लावली, प्रमाणाच्या बाहेर म्हणजे जवळजवळ गणेश तलाव येथे 1000 ते 1200 लोकांना तिथे आले आणि त्या ठिकाणी त्यांनी म्युझिक सिस्टीम लावून तिथं नाच गाणी केली. त्याचप्रमाणे शिव इच्छा ग्रुप परेड गल्ली येथे पण एक 300 ते 400 जणांचा मॉब होता आणि तिथं त्यांनी नाचगाणी वगैरे केली. करोनाची परिस्थिती पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे. सध्याच्या काळामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, परभणी ज्या ठिकाणी लॉकडाऊन चालू आहे आणि तिथे करोना परत सेकंड विनिंग त्याची चालू झालेली आहे. याच्या पार्श्वभूमीवर कलेक्टर साहेबांनी सर्व मंगल कार्यालय आणि इतर सार्वजनिक स्थळी कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी सगळ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, दुकानदारांना पण नोटिसा दिलेल्या आहेत, त्याची समज दिलेली आहे आणि तरीसुद्धा ह्या मंडळांनी ह्या गोष्टीचा विचार न करता करोनासारख्या
संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव व्हावा या दृष्टिकोनातूनच हे सगळं काही केलं गेलं आणि त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अटी शर्तींचा त्यांनी भंग केला. या सदराखाली राष्ट्रीय आपत्ती कायदा कलम 51, त्याचप्रमाणे संसर्ग रोग पसरवणे या संबंधाने 2, 3, 4 आणि रायटिंगची कलम आणि त्याचप्रमाणे 270, 269 ह्या ज्या कलमांना अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. संयुक्त मंडळाचे जे काही सलीम पठाण आहेत ते आणि इतर 7 आणि त्याचप्रमाणे शिव इच्छा ग्रुप परेड गल्लीचे सौरभ प्रसाद पोद्दार ते आणि त्यांचे इतर सहकारी 5 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतरच्या ज्या काही उत्सव वगैरे जे होतील ते सर्व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अटीशर्तींच्या अंतर्गत होणे फार गरजेचे आहे. ते झाले नाहीत किंवा लग्न कार्य वगैरे ह्या संबंधाने जे काही कार्यालयांना जी काही परमिशन मिळते त्याच्यामध्ये 50 जास्त कोणीही लोक जमा होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि आम्हाला कृपा करून गुन्हा दाखल करण्याची वेळ आणू नये अशी सर्व नागरिकांना आणि मिरजकरांना आम्ही विनंती करतो आहे. आणि कृपया करून अशा प्रकारचे जर कृत्य केले तर कठोर कारवाई करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. थँक्यू. जय हिंद.